हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत एकत्र कुटुंबाच्या कर्त्याला, मीन्स जो कर्ता पुरुष असतो प्रत्येक कुटुंबामध्ये, त्या कर्त्याला एकत्र कुटुंबाची मिळकत जी प्रॉपर्टी असते ती विकता येते काय, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण काय माहिती आहे. तर एकत्र कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या फायद्यासाठी किंवा एकत्र कुटुंबाच्या गरजेसाठी एकत्र कुटुंबाची मिळकत म्हणजेच प्रॉपर्टी विकण्याचा सशर्त अधिकार आहे. आता तो अधिकार कोणता, तर खालील दिलेल्या काही कारणासाठीच त्याला एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी विकता येते अथवा गहाण ठेवता येते. आता अशा कारणांसाठी केलेले हस्तांतरण मीन्स ट्रान्सफर सहहिस्सेदारावर बंधनकारक असते. आता कोणत्या कंडिशन्स आहे, कोणत्या कंडिशनमध्ये तो कर्ता पुरुष प्रॉपर्टी विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो, त्या कंडिशन्स आपण पाहूया. तर नंबर एक वर आहे सरकारी कर किंवा कुटुंबावर असलेले कर्ज फेडण्यासाठी तो कर्ता पुरुष प्रॉपर्टी विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो. नंबर टू, सहहिस्सेदार किंवा कुटुंबियांच्या पोटपाण्यासाठी किंवा आजारपणासाठी जर कुटुंबातील कोणी व्यक्ती आजारी आहे, मोठा आजार झालेला आहे आणि त्या आजारासाठी खूप पैसे लागतात, तर अशा ही रक्कम आपल्याला मिळवण्यासाठी सहकुटुंबातली जी प्रॉपर्टी आहे ती विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो. नेक्स्ट आहे सहहक्कदार किंवा सहहिस्सेदाराच्या किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी. आता एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंब प्रॉपर्टी सुद्धा एकत्रितच आहे, तर अशा वेळेस मुलीचं लग्न आहे, भावाच्या मुलीचं लग्न आहे आणि ते लग्न करणं आवश्यक आहे, तर अशा खर्चासाठी सुद्धा प्रॉपर्टी विकू शकतो. आता जरुरीचे कौटुंबिक अंत्यविधी संस्कार, श्राद्ध किंवा कौटुंबिक समारंभ खर्चासाठी, तर या समारंभासाठी सुद्धा एकत्रित कुटुंबातील प्रॉपर्टी गहाण ठेवू शकतात किंवा विकू शकतात. तसंच एकत्र कुटुंबासाठी मालमत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी, म्हणजे समजा एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी आहे आणि आपल्याला त्याच प्रॉपर्टीच्या पैशातून दुसरी प्रॉपर्टी घ्यायची आहे, किंवा ती टिकवून ठेवण्यासाठी जो काही खर्च येतो ते सर्व भागविण्यासाठी ती प्रॉपर्टी आपण जो कर्ता पुरुष आहे तो गहाण ठेवू शकतो किंवा विकू शकतो. तर नेक्स्ट कंडिशन आहे एकत्र कुटुंबाच्या कर्त्यावर किंवा कुटुंबातील इतर सभासदांवर गंभीर फौजदारी गुन्हा, कोणाच्याही नावावर गंभीर फौजदारी गुन्हा असेल तर त्याच्या संरक्षणासाठी जो काही खर्च येईल कोर्टाचा तो खर्च भागविण्यासाठी कुटुंब प्रमुख एकत्रित प्रॉपर्टी विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो. नेक्स्ट कंडिशन आहे एकत्र कुटुंबाच्या व्यवसायासाठी, कोणताही व्यवसाय असेल एकत्र कुटुंबाकडून चालवला जात आहे तो व्यवसाय, त्या व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंब प्रमुख हा एकत्र कुटुंबाची जी प्रॉपर्टी आहे ती विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो. तसेच एकत्र कुटुंबाच्या इतर जरुरीच्या कारणांसाठी सुद्धा तो कुटुंब प्रमुख प्रॉपर्टी विकू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो. आता काही कायदेशीर गरजांसाठी संपूर्ण मिळकत विकण्याचा अधिकार फक्त एकत्र कुटुंबाचा कर्ता आणि वडील यांनाच आहे. आता निव्वळ खरेदी खतात लिहिले आहे म्हणजे ती कुटुंबाची कायदेशीर गरज होती असे कायदा समजत नाही. तसेच खरेदीदाराने विक्री कामी एकत्र कुटुंबाची खरोखरची गरज काय आहे याची खातरजमा करणे आवश्यक ठरते, म्हणजे खरोखरच गरज होती का हे पाहणे आवश्यक आहे. तसेच बेकायदेशीर विक्रीबाबत कुटुंबाच्या कोणत्याही सदस्यास कोर्टातून मनाई हुकूम लावता येतो, म्हणजेच बेकायदेशीर विक्री होत आहे, कोणाची संमती नाही, घरातल्या कोणत्याच कुटुंबातील सदस्याची संमती नाही आहे एकत्रित कुटुंबाची प्रॉपर्टी विकताना, तर अशा वेळेस
कुटुंबाचा कोणताही सदस्य कोर्टाकडून स्टे मागून त्या प्रॉपर्टीवर मनाई हुकूम लावू शकतो. तर या कामी आता हेतू महत्वाचा असतो की कोणता हेतू आहे, हेतू चांगला आहे की वाईट आहे. तर वडिलांना विशेषाधिकार असतात, घरातील कुटुंब प्रमुख जे वडील असतात त्यांना विशेषाधिकार असतात. तर विशेषाधिकार कोणते? तर एकत्र कुटुंबाची मिळकत किंवा ज्या मिळकतीत मुलांचा किंवा मुलांच्या मुलांचा हिस्सा आहे अशी एकत्र कुटुंबाची मिळकत विकण्याचा घाण ठेवण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे. आता पूर्वी जे नैतिक व कायदेशीर कारणासाठी घेतलेले कर्ज ते कर्ज फेडण्यासाठीही अशी मिळकत विकण्याचा गहाण ठेवण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे. आणि वडिलांनी किंवा एकत्र कुटुंबाच्या कर्त्याने कुटुंब प्रमुखाने केलेले हस्तांतरण रद्द करणे, म्हणजेच जे काही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार कर्त्याने जी काही प्रॉपर्टी ट्रान्सफर केलेली आहे ती रद्द करण्यासाठी काय प्रोव्हिजन आहे ते पाहूया आपण. तर खरेदीच्या तारखेपासून 12 वर्षापर्यंत किंवा मायनर जर असेल तर संज्ञान झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत दावा लावता येतो. असा निवाडा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आहे. मात्र विक्री हस्तांतरण बेकायदेशीर असा ठराव मागण्यासाठी खरेदीदाराने मालमत्तेचा कब्जा घेतला असेल किंवा त्या प्रॉपर्टीवर पोझेशन घेतला असेल तर लिमिटेशन ऍक्ट 1963 सेक्शन 113 नुसार 3 वर्षाची मुदत आहे. लिमिटेशन 3 इयर्स आहे. आता या दावा लावण्याचा हक्क ज्या तारखेस सुरू होतो तेव्हापासून 3 वर्षाची मुदत आहे. तर फ्रेंड्स, हे होते कुटुंब प्रमुख प्रॉपर्टी किंवा विकू शकतात किंवा गहाण ठेवू शकतात याबद्दल सर्व माहिती. थँक्यू.